नमस्कार, मी प्रसन्ना कुडतरकर। यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चाललो आहोत रेडी गणेश मंदिराकडे। रेडी बंदर किनाऱ्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात 18 एप्रिल 1976 रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुज मूर्ती दृष्टांत प्रकट झाली। या ठिकाणी श्री गणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे। दर संकष्टीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते। रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका खनिजाच्या कंपनीत नोकरीला होता। रेडीतील मायनिंगच्या खाणीवरून बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्यांच्या लोह खनिज भरलेल्या ट्रकची सतत ये जा होत असे। दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तिथेच थांबला। पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्री गणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोद आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला। त्यानुसार श्री कांबळी व श्री वासुदेव जुगलेकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामात सुरुवात केली। काही भागांचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला। लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला। श्री देवी माऊलीने श्री गणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापना करण्यास कौल दिला। खोदकाम करता करता दिनांक 1 मे 1976 रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली। श्री गणराया प्रकटले ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती। सुमारे 6 महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला। श्री गणपतीच्या त्या मूर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करून सजविण्यात आले। श्री गणेशाची ती द्विभुज भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते। नवसाला पावणारा हा रेडीचा श्री गणेश भाविकांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले आहे। प्रत्येक संकष्टीस व श्री गणेशाच्या प्रकट दिनी अनेक भाविक तिथे दर्शनासाठी येतात। त्यामुळे हा परिसर जत्रेचा स्वरूप बनलेला आहे। अनेक भाविक पर्यटक रेडीच्या या गणपतीच्या दर्शनासाठी अगत्याने श्रद्धेने येतात। सावंतवाडीवरून 37 किलोमीटर अंतरावरच हे रेडी गणेश मंदिर आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।